ब्रेकनंतर एक मोठी बातमी समोर येते. 1 डिसेंबर पासून शाळा सुरू होणार असल्याची माहिती आहे. 1 डिसेंबर पासून शाळा सुरू होणार आहेत. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय. मागील 1.5 वर्षापेक्षा जास्त काळापासून शाळा बंद आहेत. कोरोनाची एंट्री झाली तेव्हापासून शाळा बंद आहेत. आता त्या 1 डिसेंबर पासून म्हणजेच आज उद्या या पुढच्या महिन्यामध्ये 1 तारखेपासून या शाळा सुरू होणार असल्याची माहिती समोर येते. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्या सोबत फोन लाईन वर आहे. रश्मी, काय सांगाल, मागील बऱ्याच महिन्यांपासून शाळा बंद आहेत आणि त्या आता 1 डिसेंबर पासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. नेमक्या कोणत्या शाळा सुरू होणार आहेत? आपण जर बघितलं असेल तर राज्यातल्या माध्यमिक शाळा सुरू झाल्या होत्या, परंतु प्रामुख्याने जर आपण बघितलं तर राज्यातील प्राथमिक शाळा ज्या आहेत, विशेषतः 1 ते 4 या शाळा कधी सुरू होणार याबाबत चर्चा होती. 40 टास्क फोर्स होता, त्यांनी देखील ग्रीन सिग्नल दिला होता. आरोग्य विभागाने देखील आपण जर बघितलं होतं ना हरकत सांगितलेली होती. त्यामुळे आपण बघतोय अखेरीस आज कॅबिनेटमध्ये या मुद्द्यावर चर्चा झालेली आहे आणि जी माहिती मिळते साम मराठीला त्यानुसार 1 डिसेंबरपासून राज्यातील सर्व शाळा ज्या आहेत त्या सुरू होणार. विशेषतः प्राथमिक शाळा आपण ज्या बघतो 1 ते 4 विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, त्या सर्व शाळा ज्या आहेत त्या आता सुरू होणार आहेत. अर्थात शाळा सुरू होताना जे नियम पाळावे लागतील त्याची नियमावली लवकरच जी आहे ती देण्यात येईल. परंतु आपण बघतोय की प्राथमिक शाळा सुरू नव्हत्या, माध्यमिक शाळा सुरू झाल्या होत्या. आता राज्यातील ज्या पण शाळा आहेत त्या सर्वच्या सर्व सुरू होणार आहेत. 1 डिसेंबरपासून या शाळा सुरू होणार आहेत. निश्चितच रश्मी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर 1 डिसेंबरपासून म्हणजेच पुढच्याच आठवड्यापासून सर्व शाळा सुरू होणार असल्याची माहिती समोर येते. राज्यात 1 डिसेंबरपासून ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या सुद्धा सुरू होणार असल्याची माहिती सुरू होते. तर 1 पासून शाळा सुरू होणार असल्याची माहिती आहे. माध्यमिक शाळा आधीपासूनच सुरू झाल्या होत्या, मात्र 1 पासूनच्या ज्या शाळा आहेत म्हणजेच प्राथमिक शाळा कधी सुरू होणार हा प्रश्न होता. तर त्या शाळा आता 1 डिसेंबरपासून म्हणजेच पुढच्याच आठवड्यापासून सुरू होणार असल्याची माहिती समोर येते आहे. मात्र त्याच वेळेला कोरोनाचे जे नियम आहेत ते पाळणं देखील बंधनकारक असणार आहे. याशिवाय एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय, तो म्हणजे हे जे लहान मुलं आहेत त्यांना लसीकरणासोबत शाळा सुरू करणार असल्याचं सांगितलं जात होतं, त्याच्यामुळे लसीकरणाचं काय लहान मुलांच्या, हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि त्याचबरोबर जे शिक्षक आहेत या लहान मुलांना शिकवण्यासाठी येणार आहेत त्यांच्या लसीकरणाचं काय हाही प्रश्न इथं उपस्थित होतोय. तर जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत या लहान मुलांसोबत शाळेमध्ये येणार आहेत त्यांचं लसीकरण सर्वांचं पूर्ण झालंय काय हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याची माहिती समोर येते. 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत म्हणजेच पुढच्याच आठवड्यापासून 1 पासूनच्या शाळा सुरू होणार असल्याची माहिती आहे. 2020 मध्ये कोरोना आला देशामध्ये आणि त्यानंतर शाळा बंद झाल्या होत्या, मात्र आता 1 पासूनच्या शाळा सुरू होणार असल्याची माहिती समोर येते. तर 1 डिसेंबरपासून राज्यामध्ये या शाळा सुरू होणार असल्याची माहिती समोर येते. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे, या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झाल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता शाळा सुरू करण्याबाबतची नियमावली नेमकी काय असणार आहे ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. तर 1 ते 10 सर्व वर्ग सुरू होणार असल्याची आत्ताची ताजी बातमी आपण बघू शकताय फक्त साम टीव्हीवर. 1 पासूनच्या शाळा कधीपासून सुरू होणार हाच प्रश्न पालकांना आणि चिमुकल्यांना सतावत होता, मात्र अखेर त्याचं उत्तर मिळाल्याचं पाहायला मिळतंय. 1 तारखेपासून म्हणजेच 1 डिसेंबरपासून या शाळा सुरू होणार असल्याची माहिती आहे. मात्र त्याचबरोबर कोरोना अजून संपलेला नाहीये आणि तिसऱ्या लाटेची भीती सुद्धा व्यक्त केली जाते. त्याच्यामुळे अशात या शाळांसाठी 1 पासूनच्या शाळांसाठी नेमके कोणते नियम असणार आहेत, कोणत्या शिफ्टमध्ये या शाळा भरतील हाही प्रश्न इथं उपस्थित होतोय. त्यामुळे राज्य सरकारनं हा निर्णय जरी घेतला असला तरी देखील नियमावली यासाठी नेमकी काय असणार आहे हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. आणि जी लहान मुलं आहेत त्यांच्या लसीकरणासाठी काय उपाययोजना आहेत, त्याचबरोबर जे शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे का हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय. जेव्हापासून कोरोना सुरू झाला तेव्हापासून हे चिमुकले ऑनलाईन शिक्षण घेत होते, मात्र अखेर 1 तारखेपासून 1 डिसेंबरपासून ते शाळेत जाऊ शकणार आहेत. पण त्याचबरोबर कोरोनाचे नियम जे आहेत त्याचं पालन सुद्धा करावं लागणार आहे. आतापर्यंत माध्यमिक शाळा सुरू होत्या, पण आता प्राथमिक शाळा सुद्धा सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर येते. राज्यामध्ये 1 डिसेंबरपासून म्हणजेच पुढच्याच आठवड्यापासून या शाळा सुरू होणार असल्याची आताची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल चिमुकल्यांसाठी आणि पालकांसाठी. मात्र त्याचबरोबर 1 पासून ज्या शाळा सुरू होणार आहेत त्यासाठी नेमकी नियमावली काय आहे, नियम कोण
कोणते आहेत हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय।